ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कुकणे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आलाय. अज्ञात लोकांनी रात्रीच्या सुमारास घराबाहेर उभे असलेल्या गाडीवर हल्ला केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. मोठ्या दगडाने गाडीची काच फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. बाळा कुकणे शिवसेना ठाकरे गटाचे मध्य विधानसभा अध्यक्ष आहे. याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. सकाळी मी निघालो होतो, मी दूध आणायला चाललो होतो. मी गाडीकडे बघितलं, मी विचारलं यार हे काय झालं. मी गाडी चेक केली, मग एवढा मोठा दगड दिसला. काही नाही, हे लोक असंही 2 वर्षापूर्वी माझ्यावर हल्ला झाला होता. असं ते एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्या 10 दिवसांनी माझ्यावर हल्ला झाला. आत्ताही राजा वाजे आम्ही निवडून आणलेले आहे, त्यामुळे हा हल्ला त्याचीच पार्श्वभूमी असं मला वाटतंय. पण अशा भ्याड आलेला काही शिवसैनिक घाबरत नाही, याला आम्ही आमच्या कामाने उत्तर देऊ. आता असं तेच कर आमचं काही कोणाशी वैर नाही, काही नाही. आम्ही फक्त पक्षाचं काम करतो, तेवढंच एक विषय. आमचं काही कोणाशी काहीच नाही. 2 दिवसापूर्वी देखील कुकणे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. सदर प्रकारामुळे मध्य नाशिक मध्ये एकच खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी दाखल होते. पोलिसांकडून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.